रत्नागिरी रोडला लागून असलेले महादेव मंदिर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी प्रकाश ईश्वरलाल महाले परिवारातर्फे सतत 20 वर्षापासून साबुदाना खिचडी महाप्रसादाचे वाटप केले जाते. या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लाईन लागली जाते. यावेळी जयप्रकाश ईश्वरलाल महाले, सो रामेश्वर महाले, यशवर्धन महाले, नंदिनी रामेश्वर महाले, शेखर पोद्दार, दिनेश गुजर, प्रसाद लाड, विशाल महाले, लीलाधर चौधरी आदी सहपरिवार व मित्र परिवार, कैलास पवार, पप्पू दादा, प्रकाश भाऊ भूषण, भूषण बागडे, निलेश चौधरी, अशोक नगरकर आदी उपस्थित होते. शुभेच्छा. मी जयप्रकाश महाले. दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपण इथे महादेवाचं महाशिवरात्रीच्या प्रसादाचं वाटप करतो आणि महादेवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करतो. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जवळपास 20 वर्षापासून आपण दरवर्षी इथे कार्यक्रमाचं आयोजन करतो महाशिवरात्रीचा आणि भंडाऱ्याचं वाटप करत असतो. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धुळे येथील प्रसिद्ध चन्नागिरी महादेव मंदिर येथील व्यवस्थापक म्हणून आम्ही कार्यरत आहोत. आमच्या चन्नागिरी महादेव मित्र परिवार भक्त परिवारातर्फे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे साबुदाणा वाटपचा कार्यक्रम केला जातो, केळी वाटपचा कार्यक्रम केला जातो, तसे राजगिरा लाडूचा वाटप केला जातो. भक्तांच्या भाविकांच्या सोयीसाठी आमची संपूर्ण टीम दिवसरात्र इथे मेहनत करत आहे. कुठल्याही प्रकारची कोणाला गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहोत. इथे रुद्राभिषेक सुरू होतो. तसेच दर महाशिवरात्रीला रात्री 11 वाजता ते 11 ते 2 ह्या दरम्यान लघुरुद्राची पूजा आयोजित केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे उपस्थित असतात. धुळे शहरातील तमाम भाविकांना मी आपल्यामार्फत नम्र विनंती करतो की 11 ते 2 ह्या वेळेला सर्वांनी येऊन प्रसादाचा आणि पूजेचा लाभ अवश्य घ्यावा. ही नम्र विनंती. जय बोले.